महाराणा प्रताप जन्माला आले, एकदाच आले परत आले, कारण त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. ज्या कार्याकरता या भूमीवर जन्माला आले ते कार्य सफल झालं. राणांबद्दल म्हणावं, नीले घोडे रासवार महाराज, मेवाडी सरदार राणा, चले ताही जाज हो जी. सकाळी उठे, फबुटामा सुटे, बाटली फुटे, हवना उठे. आताचे मराठे, आताचे सुपुत्र, अरे क्षत्रिय आहोत आपण. राणांचं नाव घेतलं की रक्त सळसळ केलं पाहिजे. शिवाजी राजांचं नाव घेतलं तर अंगातली ताकद अशी बाहेर आली पाहिजे, कारण आपण क्षत्रिय आहोत. किंमत केली दुधाची आऊसाहेबांची महाराज, म्हणून तर म्हणावं, किंमत केली दुधाची तुझ्या आई जागा, झाला महाराष्ट्राचा राज. स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे. सह्याद्रीचे कडे कपऱ्यातून या समाजामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करा राजे. अहो आपण असे आहोत महाराज, आपला लौकिक आपल्याला माहिती नाही. अरे जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा स्वराज्याला मानणारे लोक आपण, पण आपण कुठे अडकलो माहितीये? हा माझा नाही आणि तो माझा नाही. माझं एकच म्हणणं आहे, संतांनी एकच सांगितलं, याता याती धर्म नाही विष्णुदास.
विष्णुदासांना फरक नाही, अहो दिया नहीं रहेगा तो बाती का क्या करोगे, धर्म नहीं रहेगा तो जाति का क्या करोगे। बघा एकत्र द्यायचं असेल, शिवरायांनी शिकवलं एकत्र द्या, महाराणांनी शिकवलं एकत्र द्या, विवेकानंदांनी शिकवलं एकत्र द्या, जुटा आणि संघर्ष करा आपल्या धर्मा करता। बघा आणि पुन्हांदा जन्म नाही त्यांचा, कारण त्यांची सरली ये रझार झाला सफल व्यापार, परत अवतार घ्यायची गरज नाही पडली। ज्या कार्या करता आलो ते कार्य सफल झालं, स्वराज्याची निर्मिती झाली सफल झालं, हरीची प्राप्ती झाली सफल झालं। बघा हरीची प्राप्ती ही जरी कठीण असली ना, पण त्याला एक सगळ्यात मोठा मार्ग आहे तो म्हणजे नाम। ज्याच्याकडे नाम आहे तो हरीची प्राप्ती सहज करू शकतो, आणि एकदा तो हरी आपला झाला की मग भय आणि चिंता उरत नाही। अभंगाच्या तिसऱ्या हरियाला हरी